मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काही ठराव घेण्यात आले यातल्या एका ठरावाची चर्चा अजूनही होते हा ठराव आहे चर्चगेट रेल्वे स्थानकाला माजी अर्थमंत्री सी डी देशमुख यांचं नाव देण्यासंदर्भातला चर्चगेट हे पश्चिम रेल्वेचं मुंबईतलं मोठं आणि महत्त्वाचं स्थानक आहे अत्यंत वर्दळीचं असलेल्या या स्थानकाला सी डी देशमुख यांचं नाव देण्याचा ठराव आल्यानंतर सी डी देशमुख नेमकं कोण आहेत हे जाणून घेणं गरजेचं जा आहे याचसाठी हा व्हिडिओ नमस्कार मी निलेश आपण पाहताय मुंबईतक खर तर सी डी देशमुख कोण हे सांगण्याची सुरुवात कुठून करावी हा प्रश्नच आहे मराठी माणूस म्हणून अभिमान वाटावा असं काम सी डी देशमुख यांनी करून ठेवलंय आयचे पहिले भारतीय गव्हर्नर केंद्रीय अर्थमंत्री यू जी सी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाचे पहिले अध्यक्ष असं राष्ट्रीय स्तरावर एक नाही तर अनेक मानाची पदं भूषवणारं मराठमोळं व्यक्तिमत्व म्हणजे सी डी देशमुख सी डी देशमुख म्हणजे चिंतामण द्वारकानाथ देशमुख कोकणात रायगड जिल्ह्यातील नाते या छोट्याशा गावात सी डी देशमुख यांचा जन्म झाला चौदा जानेवारी अठराशे शहाण्णव साली जन्मलेल्या सी डी देशमुखांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली स्वातंत्र्याआधी म्हणजे एकोणीसशे अठरा साली त्यावेळेसच्या भारतीय प्रशासकीय सेवेत देशात पहिल्या क्रमांकानं ते पास झाले होते सी डी देशमुख भारतीय रिझर्व्ह बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते त्यानंतर ते पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते सी डी देशमुख यांनी तब्बल सात वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनादरम्यान मुंबईला केंद्रशासित करण्याची कल्पना पुढे आली या गोष्टीला विरोध करत सी डी देशमुखांनी केंद्रीय मंत्रिपदाचा आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला हा लढा राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे महत्त्वाचं काम त्यांनी केलं त्यामुळंच पुढं मुंबईसह नव्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी सी डी देशमुखांना विद्यापीठ अनुदान आयोगात म्हणजे यू जी सीमध्ये येण्याची विनंती केली आझाद त्यावेळेसचे भारताचे शिक्षणमंत्री होते त्यांची विनंती सी डी देशमुखांनी स्वीकारली आणि ते यू जी सीचे पहिले अध्यक्ष बनले सी डी देशमुख संस्कृतचे पंडित होते त्याच्याशिवाय अर्थातच मातृ मातृभाषा मराठी हिंदी इंग्रजीसह सात ते आठ भाषांमध्ये ते पारंगत होते त्यांचं माय कोर्स ऑफ लाईफ हे त्यांचं आत्मचरित्र वाचावं असं आहे त्यांनी केलेल्या कालिदासच्या मेघदूतचा अनुवाद एक उत्कृष्ट अनुवाद मानला जातो एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या काळात ते दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते आता त्यांच्या थोडंसं वैयक्तिक आयुष्याकडे आपण पाहूयात एकोणीसशे वीस साली त्यांनी लंडनमध्ये रोजिना यांच्याशी विवाह केला एकोणीसशे बावीस साली त्यांना मुलगीही झाली तिचं नाव प्रीम रोज एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली रोजीना यांचं निधन झालं नंतर त्यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली दुर्गाबाई देशमुख यांच्याशी विवाह केला राम गणेश गडकरी प्रबोधनकार ठाकरे आचार्य अत्रे यांच्यासह अनेक दिग्गजांनी सी डी देशमुख यांना त्यांच्या लेखनातून मानाचा मुजरा केलाय ब्रिटिश सरकारने त्यावेळी त्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर सर ही उपाधी दिली होती एकोणीसशे साली भारत सरकारकडून त्यांना पद्मविभूषण हा मानाचा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं रेमन मेगेशिस हा पुरस्कार देखील त्यांना देण्यात आलाय अशा या मराठी अस्मितेचा अंगार देशभर फुलवणाऱ्या नेत्याचं दोन ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी साली निधन झालं सी डी देशमुखांविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा अधिक माहिती सविस्तर बातम्या आणि विश्लेषणासाठी मुंबई तकला फॉलो करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद